आपल्यांना लेफ्टला जायचं आहे, आपल्याने यू टर्न घ्यायचं आहे. तर यू टर्नसाठी आपल्याला कुठे काय लोकेशन भेटते का आपण चेक करू. कारण की यार आपण ऑलमोस्ट आता डोंगर भागातून आपण खाली आलेलो, पण आपण इथून आता यू टर्नसाठी बघू कुठे काय सापडते का, आणि मग आपण इथून मस्तपैकी यू टर्न घेऊन पाठीमागचं पुन्हा ते घाट सेक्शन आपण कव्हर करू. सर यूट हाँ किधर जा रहे हो? नहीं सर अभी यहाँ से यू टर्न ले रहा हूँ. कहाँ से? यहाँ से आगे से. हाँ बाइक अलाउड नहीं इधर इस रोड पे. बाइक मिल रहा था क्या? 12 किलोमीटर तुम्हारा. ओ शिट. लाइसेंस है ना सर? आगे लोग ये क्या है इधर बाइक चलता नहीं. ओके 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 ठीक है. ये आगे लोग एक्चुअली सर मुझे भी पता नहीं था, नहीं फर्स्ट टाइम ही इस रोड पे आया हूँ. मुझे यू टर्न लेना है सर. जाना किधर है? नहीं एक्चुअली क्या हुआ था, मैं इस बस ये घाट सेक्शन देखने आया था. घाट अभी देख लिया, अभी मैं यहाँ से यू टर्न लेने जाता. यू टर्न नहीं इधर से, ये बॉम्बे जाता है रास्ता. ओके तो यू टर्न लेना हो तो उधर से ही था. तुम 12 किलोमीटर पे आगे आगे. अरे बाप रे शिट. तो अभी यहाँ से कितना आगे? अभी बहुत लंबा जाना पड़ेगा आगे लगा उधर से. ओके चले अरे भाई कांड डाले यार. हेलमेट निकाल लो. इंश्योरेंस इंश्योरेंस लाइसेंस आरसी और इसके पीछे पीवीसी. अच्छा है बड़ी दिखने की जरूरत नहीं. मराठी येते मराठी बोलते बोल की मग असं काय बोलू मा. ओके ओके ओके. ऍक्च्युअली मला पण माहित नाही, मी नुसतं स्ट्रेट रोड ना आलो. मग आता यू टर्न मला घ्या. यू टर्न तुला पुरून घ्यावं लागेल 2 किलोमीटर पासून पुढे. 2 किलोमीटर पासून म्हणजे आता एक्सप्रेस हवेची गाडी ऑनलाईन फेंड टाकतो पण मी नंतर भरून टाकायचं. ओके ओके ठीक आहे चालतंय. हो ठीक आहे जातो. ब्रिजच्या पुढे नका जावा. ब्रिजच्या पहिलेच लिफ्ट घेऊन ब्रिजवर. ब्रिजच्या पहिला लिफ्ट. ओके पुढे जाऊ नका, पुढे मुंबईला जाता. ओके ठीक आहे थँक्यू. हां सॉरी बरं का सर. ओके ओके. सो गाईज मस्त पी काटा झालेला आहे. फर्स्ट मोठा व्लॉग आणि फर्स्ट चलान. अरे चलान किती जा बसला आय डोंट नो. आता सर म्हणतात ब्रिजच्या पुढे जाऊ नका, ब्रिज वरती जायचं आहे, पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ओके पुढून लेफ्ट कुठून आहे आय डोंट नो. हे देख त्यांना विचारू आपण. सर ब्रिजवर जायचंय. नाही सर ते मगाशी भेटलो तिथं सरांना. फाईन ते ऑनलाईनचं बनले, ऑनलाईन पे करून सांगितले त्याने. मग आता इथं ब्रिजच्या वरती कसं जायचं? इथून आहे का? ओके हा पुण्याला. पुण्याला हो एक काम कर. कुठून? इकडून ना. हा ओके ठीक आहे थँक्यू सर. वायझर माझं खूप घाण झालेलं आहे, मला लिटरली पुढचं काही दिसणं. सिरियसली मला माहीत नव्हतं यार. मी म्हणत होतं यार अलाउड आहे का नाही, अलाउड आहे का नाही, मला डाऊट आला होताच. आणि तसंच झालं. आता काय माहीत कितीचा फाईन पडला आहे, आपण नंतर चेक करू कितीचा चलान कटला. मे बी. अरे यार ठीक आहे यार.
ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा, लोणावरून आलं सर खाली येताना 12 किलोमीटर आधी, मी जिथं पकडलो तिथून 12 किलोमीटर आधी आपला पॉईंट येतो आहे, जिथून आपल्यांना टू व्हीलर्स अलाउड नाही आहेत. ठीक आहे व्ह्यूवर्स, लक्षात ठेवा नाही तुमचा पण फाईन कटेल. आणि हो सिरियसली, हे जे ऑफिसर होते खूप चांगले होते, पोलाईट, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच, खूप पोलाईट होते. ते म्हणते ठीक आहे, तुम्हाला दुसरं काय देत नाही, फक्त ते म्हणते तुम्हाला हे नो एंट्रीमध्ये, म्हणजे नो एंट्रीमध्ये तुम्ही घुसला ते जे फक्त लागतो काय असेल ते 1500 रुपये लागेल फाईन. सो वही लोक, मी आता एक सगळ्यात पहिले एक गोष्ट करणार आहे, सगळ्यात पहिलं मी हे घेणार आहे, काय म्हणतो त्याला, चिन आपलं काय मोबाईल होल्डर घेणार आहे आणि त्यामध्ये रुटतो. मला अंदाज आला नाही यार आपण इथं असं रॉंग करतो. ते म्हणजे पाठीमा पण तुम्हाला आवाज दिला होता पण तुम्हाला माहीत नाही, म्हणते यार असं का व्हायले, असं का व्हायले, समथिंग इज गेटिंग रॉंग. मला आधीपासून फिलिंग येत होती. ठीक आहे यार, आपला मस्त व्ह्यू तिकडे गेलेला आहे, आपण इथे एन्जॉय करू. ठीक आहे, कॅमेरा पॉज करतो कारण बॅटरी नाही आहे आपल्याकडे. ते काय झाले आज मला कोणास, मी आता मुंबईला जात होतो. अरे आपण हे युज करायचं असते काय म्हणतात त्याला, ओके प्लीज गिव्ह मी थोडा मोर साईड. दॅट्स वाय वी शुड यूज GPS. साहेब तुम्ही तिसरी गाडी आम्हाला काशी करायला वाटत होतं मला यार, विचारू या कुणाल तर काही तर विचारू नाही आमचं यायची इच्छा आहे. अरे अरे यार वाटलं तर मुंबईला जात होतो. सिरियसली मोबाईल होल्डर आता घ्यायला लागतोय, सेकंड टाइम झाले यार, अवघड आहे केस माझी. कोणाला जर विचारू पहिला तर कन्फर्म करू भाई, मुंबईला आपलं पुण्याला जायला वाट पडते सांग बाबा मला, माझ्या घरी जाणार कर्जत लागलो टीव्हीला, इथं पहिले कन्फर्म करू. अरे यार तो आज कुठे झाला आहे. अरे मित्र पुण्याला कुठे जाते सर, सोडता का मला, कुठे रस्त्याला लागते
तर मित्रांनो, मगाशी व्लॉग बंद केला होता मी, कारण की पाऊस पडत होता. आता जरा असं पाऊस कमी आहे म्हणून मी व्लॉग चालू केलेला आहे. तर सीन असं झालं होतं, परत आता पहिल्या एकदा तिने हे पकडलं एक्सपिरियन्स आहे वेळेला मुंबईला. त्यानंतर सीन झालं की आपण रॉंग साईडने गेलो, ठीक आहे. मग परत आपल्याला ते एक बारकं बुरकं भेटलं, त्यानं आपल्याला प्रॉपरली गाईड केलं, प्रॉपर रोड त्यानं दाखवला. एक मिनटं वॉइजर बंद करतो. तिथून मग आपण ब्लॉग चालू केला आणि पुढं थोडं गेलो. तिथं व्ह्यू एक मस्त होता. लास्ट क्लिप तुम्ही बघता, तिथं मी ब्लॉग बंद केला कारण पाऊस जोरात येत होता. गोप्रोला चार्जिंग नव्हतं म्हणून मी हे बंद केलं, गोप्रो बंद केला, चार्जिंग लावून डिकीट टाकलं. म्हणलं चला आता जाऊ, मग रस्ता माहीत नाही काय नाही. तर हे बाई भेटले आपल्याला, गुजरातवरून राईड करत आले आहेत मस्तपैकी. ते म्हणतात मुंबईपर्यंत यांना काही प्रॉब्लेम आला नाही, प्रॉपरली मस्तपैकी राईड करत होते. पण ह्या एक्सप्रेसवेच्या चक्करमध्ये ते अडकले, ते पण सापडले, मी पण सापडलो. दोघं पण आम्ही एक्सप्रेसवेला राईड करत होतो आणि सापडलो आम्ही. आरटीओवाल्यांनी पकडले आम्हाला, फाईन लागला. थोडं कन्व्हिन्स केलं सरांना, सांगितलं सर ऑलरेडी पाठीमागं माझा ऑलरेडी एक फाईन गेलेला आहे. ते म्हटले पाठीमागं रायगड जिल्हा येतो, हा आहे हा पुणे जिल्हा येतो, फाईन तर डबल वाचणार. म्हणलं सर नको जरा करा ॲडजस्ट. त्यांना रिक्वेस्ट केली, सांगितलं त्यांना की मी कोल्हापूरचा आहे, सांगितलं त्यांना. त्यांना आडनाव दाभाडे म्हटल्यावर त्यांना वाटलं, ते म्हणले काय तळेगावचं आहे का? म्हटलं होय सर, माझा आजूळ तळेगाव आहे पण मी कोल्हापूरचं आहे. बरोबर, ठीक आहे, असू दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं डॉक्युमेंट क्लिअर होतं. डॉक्युमेंट क्लिअर असल्यामुळे ते बोलले ठीक आहे बाबा, आर सी आहे, पी ओ सी आहे, इन्शुरन्स आहे, ओके फाईन. म्हणले त्यांना काय आलं यार, हा पोरग चांगला आहे, डॉक्युमेंट्स वगैरे बाकी सगळे क्लिअर होते. ते म्हटले ठीक आहे भाई, आता पुरतो सोडतो, पण परत जर अशी जर चुकी करताना घावलं ते सिस्टीमला कळते, ते बोलले तेव्हा मग तुला मोठा फाईन बसेल. ठीक आहे म्हटलं त्यांना, थँक्यू म्हटले. त्याच्या आधी पहिले सर पकडले होते, ते पण खूप चांगले होते स्वभावाला, त्यांनी पण कोऑपरेट केले. ते म्हणजे असे म्हणे की आत्ताच भर तू, एवढंच दे. ते म्हणजे एक्सप्रेस आहे फाईन बसणार बाळ तुला. आणि त्यांनी चांगलं कोऑपरेट केलं त्यांनी. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होते की एक्सप्रेस हायवे कोणता, टू व्हीलर्सवाल्यांनी कुठं टर्न घ्यायचा हे साईनच मला सापडलं नाही. दोन टाय वेळा झाले, दोन्ही वेळा मला कळालं नाही की यार कुठं आपल्याला घ्यायचं आहे, राईट घ्यायचा आहे, लेफ्ट घ्यायचं आहे, कुठून टर्न घ्यायचं एक्झॅक्टली तेच समजलं नाही. त्यामुळं मेन प्रॉब्लेम होते, मिस गाईड होते. आता हा भाई पण तेच मला म्हणलं की यार रस्ताच कळत नाही कुठून जायचा, असं होते. जरा काही तर साईनबोर्ड त्यांनी लावाय पाहिजेत. पण ठीक आहे, आपण काय मुद्दाम केला नाही, फर्स्ट टाईमच आपण या रूटला गेलेलो आहे. ओके, होत आहे, लर्न फ्रॉम युअर मिस्टेक अँड राईट्स. आता बघू काय होते, किती फाईन लागला आहे मला माहीत नाही, कारण ते म्हणजे मी ऑनलाईन टाकतो तुझ्या ह्याच्यावर, तू नंतर भरून टाकतो. आता ऑनलाईन किती फाईन पडला आहे आय डोंट नो, देव करू थोडा कमीच असावा. तर मित्रांनो, हा असा होता आपला हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज सांगा, कारण काय होते तुम्ही जे काय बी कमेंट करताय यार, म्हणजे गुड, नाईस, कूल, काय असेल ते ॲक्च्युली आम्हाला मोटिवेट करते. आम्हाला एक ट्रॅक भेटतो की यार येस वी आर गोईंग ऑन राईट वे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज कमेंट करा, लाईक करा. जर नवीन व्ह्यूवर्स असतील चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, कारण जे काय बी नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला नक्की कळेल. इन्फॉर्मेटिव्ह वाटले वाटणारच आहे, त्यात काही विषय नाही.